हाय व्यूवर्स, आपण आता इथे सँडविच बनवणार आहोत. ब्रेड सँडविच. तर हे बघा, ब्रेडचे सँडविच बनवायचे आहेत आपल्याला. आता मी इथे बेसन घेत आहे, थोडं अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर आपले सँडविच कुरकुरीत होण्यासाठी हा रवा घेतला आहे. हे बघा, दोन ते तीन चमचे मी रवा घेतलेला आहे. त्यानंतर लागणार आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. ही थोडी मिरपूड, त्यानंतर ही जिरा पूड, आता मी हे अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवली होती आणि ती मी ह्याच्यामध्ये टाकत आहे. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला थोडीशी साखर. साखर अर्धा चमचा टाकायची, त्याच्याने एक विशिष्ट चव येते. आणि हे दोन अंडे घेतलेले आहेत मी. तर अगोदर ह्या बेसनामध्ये मी पाणी टाकून आणि ती पातळ करून घेणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आणि हे बॅटर बनवायचं आहे आपल्याला. आपली साखर छान विरघळून झाली पाहिजे त्यात. अशा प्रकारे गुठळी न राहता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये मी अंडे टाकणार आहे दोन. तर बघू शकता हे दोन अंडी त्याच्यामध्ये मी फोडून टाकणार आहे. हिरवी मिरची, अद्रक लसणाची पेस्ट मी त्यात मिक्स केली आहे. मीठ, साखर, मिरपूड, जिरा पूड. आता हे सर्व मिश्रण आपलं तयार आहे आणि आता बनवायला सुरुवात करूया. आता मी इथे गॅस पेटवला आहे आणि पॅन छान आपलं गरम झालेलं आहे. त्यात हे मी तेल टाकते. आता हे ब्रेड आहेत ते ह्यामध्ये हे बेसन आणि अंडे आपण मिक्स केलेलं आहे, ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकून आणि आपण ह्या तेलामध्ये सोडायचं आहे.
तर बघू शकता अशा प्रकारे आपला सँडविच तयार होतो। रोज रोज आपलं सकाळच्या नाश्त्याचा टेन्शनच असते आपल्याला, त्याच्यामुळे काय करावं काय सुचत नाही, तेव्हा साध्या आणि सोप्या पद्धतीने साधारण आपण अशा प्रकारे हे सँडविच बनवावे। मंद आचेवर अगदी त्याला कुरकुरीतपणा येतो आणि आपण रवा टाकल्यामुळे छान फ्राय होतात ते। बघू शकता आपलं छान सँडविच तयार आहे। हा बघा, तर बघू शकता अशा प्रकारे गोल्डन कलरवर आणि क्रिस्पी होईपर्यंत त्यांना असे फ्राय करायचे। तर बघू शकता व्ह्यूअर्स अशा प्रकारे आपले सँडविच तयार झालेले आहेत। आता मी ज्यूस बनवायला घेत आहे, तर बघा हे आपलं ज्यूससाठी लागणारं पेरू, सफरचंद, डाळिंब फोडून मी त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत, त्यानंतर हे बीट आणि गाजर, ह्याचा आपल्याला आता ज्यूस बनवायचा आहे आणि ते मी आता तुम्हाला बनवून दाखवते। तर बघू शकता अशा प्रकारे मी डाळिंबाचे दाणे काढून घेतले आहेत, सफरचंद कट करून घेतले, त्यानंतर पेरू, गाजर आणि बीट। आता हे मिक्सरमध्ये टाकून हे सर्व जिन्नस आणि मी त्याचं ज्यूस बनवणार आहे। गाजर, पेरू, हे बीट आणि हे दाणे, तर बघू शकता आपला हा ज्यूस तयार आहे। तर बघा भी हे आता आपलं तयार झालेलं आहे, नाश्ता तयार झालेला आहे आणि तुम्ही घरी बनवून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे आपला नाश्ता तयार झालेला आहे। हे ब्रेड आणि हे टोमॅटो सॉस, ज्यूस, लिंबू, तुम्हाला आवडलं तर तुम्ही मेयोनेजसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा शेजवान चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता। अशा प्रकारे आपला नाश्ता तयार आहे आणि तुम्ही करून बघा, लाईक करा, शेअर करा आवडल्यास आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल।